तर म्हणून हा चमत्कार सुभाष मुंडू बाबाचाच आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही मंदिर बांधायला अडथळा दिलाय मोतीराम पाटील, मी दारूत नाही बोलत, मी आता खरं बोलतो आहे. एक नारळ फोडा आणि मुंडोबाईच्या नावाने जे घोष करा, मुलगा शुद्धी दिला अशी मला खात्री आहे. गावामध्ये 12 गाड्या वळणारा एक भगत होता, तो सुद्धा तेच म्हणाला. तर मंडळी काय केलं, मोठ्या कष्टीमनाने त्याने पायावरची पाणी घेतलं, नारळ का फोडला मुंडो बाबाला. बोल सुभाष मुंडो बाबा की. मंडळी नारळ फोडल्या बरोबर चमत्कार दावला सर्व लोकाला, त्याचा मुलगा घरा शुद्धीत आला. रामा मोतीराम पाटील सांगतो तुम्हाला, कर्क का शिरलं त्याच्या अंगाला, तो का बोले विजय भाऊला, तुझा भाऊ खरंच तुझो बाबा झाला. पन्नास हजार एकटा देतो तुला, लवकर पांढरे मंदिर आला रामा. लागले घाबरण्याला, चालली पहा गावातून वर्गणीला, 3 लाख वर्गणी हो गावाला. आणि मंडळी त्याचा काका मधुकर आणि त्याचा वडील भाऊ कोण, विजय, या लोकांनी स्वतः घरून 1.5 लाख रुपये लावले. 4.5 लाखाच्या मंदिराला, मंदिर का बांधलं आडगावाला, माव महिन्याच्या पहिल्या सोमवाराला, माव महिन्याच्या पंचमीला त्याने सांगलेलं होत कि माझी यात्रा भरवा. मंदिर बांधलं आणि मंदिर बांधल्याबरोबर गावातील आया बहिणी दोस्त मित्र मुंडो बाबाचा चमत्कार पाहायला लागले, नवस करायला लागले की मुंडो बाबा जर मला नोकरी लागली तर मी तुझ्या मंदिरामध्ये 5 नारळ फोडेल. तर मंडळी त्या सुभाष मुंडो बाबाचा चमत्कार कितीक लोकांना नोकऱ्या लागल्या, कितीक लोकांना नोकऱ्या लागल्या, कितीक लोकांना संतती झाली. ऐका तुम्ही प्राणपूर तालुक्याला, मुंडो बाबा प्रख्यात झाला, माव महिन्याच्या ऐका पंचमीला, यात्रा भरवली आडगावाला, यात्रा भरवली आडगावाला. तर बघा त्या यात्रेत पहिल्या वर्षी मामुली गर्दी, लोकांना नवसाला पावत होता. तर आया बहिणी कोणी त्या ठिकाणी चांदीचा पाळणा चढवत आहे, तर कोणी त्या ठिकाणी नारळ फोडत आहे. मुंडो बाबा तेवढ्या ठिकाणी प्रख्यात झाला प्राणपूर तालुक्यात, मग दूर दूरच्या लोकांना सुद्धा मुंडो बाबाची खबर कळायला लागली. भुसावळ रावेर यावल एवढ्या परिसरात मुंडो बाबा प्रख्यात व्हायला लागला, तर त्या ठिकाणी मुंडो बाबाच्या नवसाला लोक जायला लागले. मग माव महिन्याच्या पंचमीला यात्रा भरवायला सुरुवात झाली. दुसऱ्या वर्षी यात्रा भरवली, लोकसंख्या वाढली, लोकसंख्या वाढल्यानंतर मुंडो बाबा जास्तच प्रख्यात व्हायला लागला. मी नामदो बुरसे वांदळेवाला, स्वतः मी पवाला तयार केला, भीमराव अण्णा माझ्या जोडीला. मंडळी आम्ही दोघं भाऊ भीमा नामा लोकनाट्य मंडळ, आम्ही स्वतः दोघ भावांनी पोवाडा तयार केला. मुंडो बाबा पावतो आमच्या नवसाला, त्याची ओ देन आहे आम्हाला, स्वतः आम्ही पोवाडा तयार केला. तर या पोवाड्याला मला सहकार्य केला आहे, या पोवाड्याला आम्ही नाल वागवली आमच्या मंडळामध्ये. जुलाल बागुल सारोळेवाला, सारोळ पाचोरे तालुक्याला,
हार्मोनियम सांगतो तुम्हाला, या पोळ्याला मला हार्मोनियम वाजवले आहे आणि संगीत दिले मंडळी तारा सिंग मास्तर वाघोरेवाला, तारा सिंग मास्तर वाघरेवाला, कडू पोळी किन्ही वाला, प्यारे लागवाल सब गावन वाला, छबीलाल वाघ सब गावन वाला, विश्वासराव माझ्या जोडीला, विश्वासाळून के मंगरुळवाला, याने हो साथ दिली आम्हाला, नाना माळी वंजारी वाला, नटराजगांड धरणगाव वाला, यांनी साथ दिली आम्हाला, म्हणून हा पवाडा तयार झाला। आता सुद्धा जा आणि प्राणपूर तालुक्यात पहा, मुंडो बाबाला नवस करा, मुंडो बाबा नवसाला पावतो, ज्याला संतती नाही त्याला संतती देतो, ज्याला नोकरी नाही त्याला नोकरी देतो, मुंडो बाबा प्रख्यात झालाय, जा आणि त्याचं दर्शन घ्या। इथून पवाला समाप्त झाला, प्रेमाने रजा द्याव्या आम्हाला, तमाशाला स्वतः आमचा तमाशाला, इथून पवाडा समाप्त झाला रामा।